नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळबाजारात डाळिंबाची आवक वाढली असून भगवा या जातीच्या डाळिंबांना प्रचंड मागणी आहे. लाल चुटूक आणि साखरेप्रमाणे गोड असणाऱ्या या डाळिंबांनी फळ बाजार सजले आहे. हिवाळ्यात आता डाळिंब भाव खाऊन जात आहे. हाडे मजबूत करण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला आजीच्या बटव्यात हमखास आढळतो. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राजस्थान येथून डाळिंबाची आवक वाढली असून ठोक बाजारात 50 ते 100 रुपये प्रति किलो हे डाळिंब मिळत आहे. दुसरीकडे याच भगवा जातीचे मात्र महाराष्ट्रातील बीड, संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातून डाळिंब दाखल होत आहे. मात्र महाराष्ट्रातील डाळिंबांना प्रति किलो 70 ते 150 रुपये दर मिळत आहे. राज्यातील डाळिंबांचे बी आकाराला छोटे आणि रस जास्त तर राजस्थान डाळिंबात बी काहीसे जाड आणि महाराष्ट्र डाळिंबाच्या मानाने रस कमी असतो. त्यामुळे राज्यातील डाळिंबांना तुलनेने चांगला भाव मिळत आहे अशी माहिती डाळिंबाचे व्यापारी देत आहेत.